वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मारेगावचे कर्तव्यदक्ष प्राचार्य डॉक्टर अविनाश घरडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेतकरी शिक्षण संस्थेच्या वतीने तालुक्यातील कोलगाव येथे सोलर पॅनल लाईटचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झालाय. तालुक्यात शिक्षणाची गंगा दारोदारी पोचविणारी तसेच तालुक्यात नेहमी सामाजिक उपक्रम राबविण्यास सक्षम असणारी परिसरातील एकमेव शेतकरी शिक्षण संस्थाद्वारा संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगावच्या वतीने उन्नत भारत अभियान अंतर्गत गावातील विकास साधण्याच्या उद्देशाने तालुक्यातील 7 गावे दत्तक घेण्यात आली. या दत्तक गावांपैकी कोलगाव या गावाचा सुद्धा समावेश आहे. शेतकरी शिक्षण संस्थेच्या वतीने उन्नत भारत अभियान अंतर्गत कोलगाव येथे 7 सोलर पॅनल लाईट लावण्यात येणार आहे. आज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अविनाश घरडे यांच्या वाढदिवसानिमित्त कोलगाव येथे सोलर पॅनल लाईटच्या लोकार्पण संस्थेचे अध्यक्ष जीवन पाटील कापसे व सरपंचासह अमिषा राजू निमसटकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्राध्यापक डॉक्टर घरडे यांनी आम्ही नुसते गावात लाईट लावून थांबणार नाही तर या गावात विविध विकासात्मक प्रकल्प राबवून गावातील दारोदारी विकास साधणार असल्याचे अभिवचन उपस्थित ग्रामस्थांना दिले. यावेळी कोलगाव ग्रामपंचायतच्या वतीने या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले व केक कापून प्राध्यापक डॉक्टर अविनाश घरडे सर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व त्यांना दीर्घ आयुष्याकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. उन्नत भारत अभियानमध्ये आपल्या गावाची आम्ही सातत्याने पाठी आपण निवड केली. गावामध्ये काहीतरी विकासात्मक कामं करायची हा उदाहरण हेतू ठेवून आजच्या तारखेला आपण 7 सोलर पॅनलची लाईट आपण लावतो आहोत. काळाच्या ओघाओघातच त्या गावासाठी त्याच गावाचं नव्हे तर आपण 5 गावं दत्तक घेतलेली आहे. 5 गावांमध्येही आपण हा सगळा प्रकल्प राबवणार आहोत. केवळ लाईटं लावून आम्ही थांबणार नाही आहोत तर घरोघरी दारोदारी जेवढं काही सुविधा पुरवता येईल तेवढ्या आम्ही महाविद्यालयाच्या वतीनं शासन स्तरावरून होणाऱ्या पाठपुराव्याच्या आधारावर निश्चितपणे आम्ही विकास करण्याचा सातत्यानं प्रयत्न राहणार आहे. या गावाची निवड करताना मला यासाठी आनंद होतो आहे की सगळं मित्रपरिवाराचं गाव आहे, स्नेहसंबंधाचं गाव आहे. गाव कसं आहे हे लहानपणापासून मी पाहिलेलं आहे. म्हणून ह्या गावाला आपण पहिल्यांदा प्राधान्य दिलं पाहिजे. या गावाचा आपण उन्नत भारत अभियानांतर्गत विकास केला पाहिजे हा उदात्त हेतू ठेवून आपण एक पहिलं प्रयोजन आपण या निमित्तानं केलं. आपण आम्हाला उदंड प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपण सर्व चमूच ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व सदस्यासह सरपंचासह मित्रपरिवारासह सर्वांचं गावकऱ्यांचं मी पहिल्यांदा पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांचं मी आभार मानतो आहे आणि आमच्या पुढच्या योजनेसाठी आम्हाला आपण असंच अबाधित सहकार्य ठेवाल अशी आपण अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. धन्यवाद. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.